बोल ना, काय महत्त्वाचं काम आहे म्हणलीस ना? हो, मग काय आहे काम? हा, काम आहेच. हो रंगिणी, तुझे डोळे असे का दिसताय? अगं काय झालं, काय रडलीस वगैरे का? खरं सांग मला. अगं काय, तुला कोणी काही बोललं का? नाही आओ, कोण कशाला काही बोलेल. मग नाही, मन जरा अस्वस्थ झालं होतं. म्हणजे काहीतरी झालं काय? आओ, दुसरं लग्न करायला काय हरकत आहे, नाही का? म्हणजे समजा एखाद्या माणसाचा पहिला संसार जर मोडला असेल तर आयुष्य थांबत नाही ना. नाही, हा हेच हेच मी अरविंदला म्हणत होते, तर ते नाही म्हणाले. कदमन, तू म्हणजे कदमांच्या? नाही नाही आऊ, नाही, यांच्याबद्दल नव्हते म्हणत मी. मी आदिती, आदितीच्या लग्नाबद्दल बोलते. आऊ काय हरकत आहे ना, आपल्या आदितीने दुसरं लग्न करायला. गुणी आहे आदिती आपली, सुस्वभावी आहे. आणि आऊ, या वयात कुणाची तरी साथ हवीच ना. हो बरोबर आहे तुझ. मग झालं. म्हणजे? म्हणजे आऊ, म्हणजे अविनाश सरांमध्ये झालेला बदल तुम्ही पाहिलाच असेल ना. नाही पण म्हणजे हा सगळा बदल आदितीमुळे झालाय. आऊ, दोघांचंही खूप छान जमत नंदिनी. हा म्हणून म्हटलं की जर अविनाश सर आणि आदिती. नंदिनी, म्हणजे तू आदिती बद्दल विचार करतेस ही चांगलीच गोष्ट आहे, पण अविनाश, तुला अविनाशचा स्वभाव माहिती आहे नंदिनी. या ऑफिसमध्ये त्यांनी काय नियम केलाय आणि त्या नियमाबद्दल तो किती स्ट्रिक्ट आहे हे सुद्धा तुला माहिती आहे. बरं, ही गोष्ट त्याच्या पर्सनल आयुष्यातली आहे, त्यामुळे त्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल तो अविनाशच घेईल, मी नाही. आणि तू सुद्धा हे कुठे बोलू नकोस. पण किमान तुम्ही सुचवलं तर. नंदिनी, आता हा विषय नको, नंतर बघू. नंतर बघू म्हणजे? अग ठीक आहे, ए पण आऊ, नंतर बघू प्लीज. थँक्यू, थँक्यू सो मच.